विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला प्रकरण नंबर 3 अपक्षरणाची कारणे आणि सर्वसाधारणपणे या ठिकाणी पाठीमागच्या विधारण या प्रकरणाचा थोडासा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला समजेल की अपक्षरणाची कारणे म्हणजे काय। तर सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या भूपृष्ठीय भागावरती जी विधारण क्रिया होत असते आणि त्या विधारणाचे 3 प्रकार आढळतात। त्यामध्ये पहिला प्रकार कायिक विधारण, दुसरा प्रकार रासायनिक विधारण, तिसरा प्रकार जैविक विधारण। तर सर्वसाधारणपणे कायिक विधारण हे प्रामुख्याने ऊन वारा पाऊस याद्वारे होत असते। सर्वसाधारणपणे सुरुवातीला खडक तापतात, त्यानंतर त्यावरती पाणी पडते, मऊ होतात आणि नंतर मग त्याचे खंड विखंडन स्वरूपात जी क्रिया होत असते त्यालाच कायिक विधारण असे म्हणतात। त्यानंतर रासायनिक विधारण, सर्वसाधारणपणे पृथ्वीतलावरील सर्व पाण्यातील रासायनिक जे वायू आणि इतर घटक असतात ते मिसळतात आणि त्यातून रासायनिक विधारण क्रिया होत असते। त्यानंतर जैविक विधारण, सर्वसाधारणपणे तुम्हाला माहीत आहे की जैविक विधारण कशा कशामुळे घडून येते। सर्वसाधारणपणे वनस्पती, मानव आणि प्राणी आणि इतर घटकापासून, त्यामध्ये आर्द्रता इत्यादीपासून प्रामुख्याने जैविक विधारण घडून येत असते। तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी तुम्हाला या प्रकरणाच्या अगदी सुरुवातीला काय सांगितले आहे, आता तुम्हाला माहीत आहे की आता सद्यस्थितीत भूगोल या विषयाचं जर अध्ययन करायचं असेल तर तुम्ही तासाच्या वेळी पहिल्यांदा पुस्तक घेऊन बसणं गरजेचं आहे आणि नेमका विभाग कुठला चाललेला आहे हे पाहणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी अपक्षरणाची कारके, सर्व अपक्षरण म्हणजेच खनन किंवा झीज। आता अपक्षरणाची कारणे, सर्व कारके, या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, पहिल्यांदा सांगा पाहू, पान नंबर 27। महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची नावे काही भूरूपाशी संबंधित आहेत, यातील काही ठिकाणांची नावे उदाहरणादाखल खाली दिलेली आहेत। भूरूपासंबंधित नावे असलेली इतर स्थळे शोधा आणि ती महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवा। सर्वसाधारणपणे नकाशा हा नकाशा संग्रहातील ही ठिकाणे लिहिण्यासाठी वापरा। आता उदाहरणादाखल या ठिकाणी मी तुम्हाला भारतातील काही ठिकाणांची माहिती या ठिकाणी मी फळ्यावरती मला जमेल असा नकाशा भारताचा मी काढणार आहे आणि ती ठिकाणे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हा भारताचा नकाशा आहे आणि या भारताच्या नकाशामध्ये काही ठिकाणी तुम्हाला दाखवायचे आहेत। उदाहरणार्थ दादरा नगर हवेली ते खाली दक्षिणेपर्यंत 1600 किलोमीटर लांबीचा असा हा कुठला पर्वत, तर याला सह्याद्री दुसरं नाव काय आहे, पश्चिम घाट। त्यानंतर दक्षिण भारतात या ठिकाणी जो निळा दिसतो असा पर्वत कुठला, नीलगिरी। त्यानंतर एकदम भारताच्या दक्षिणेला अन्नमलाई टेकड्या। त्यानंतर मध्य भारतामध्ये असणारे विंध्य सातपुडा पर्वत। त्यानंतर भारताच्या उत्तरेला हा जवळजवळ 2600 किलोमीटर लांबीचा असणारा हिमालय आणि उत्तर दक्षिण दिशेत म्यानमार आणि भारताच्या दरम्यान असणारा उत्तर दक्षिण दिशेत असा समुद्रामध्ये घुसलेला कुठला पर्वत, राकिनो योमा पर्वत। त्यानंतर इतर राजस्थानमध्ये असणारा अरवली पर्वत। तर अशी ठिकाणे तुम्ही या ठिकाणी दाखवणं तुमच्या परीनं गरजेचं आहे। मग आता यातील
पुढचा भाग काय आहे तर पहिला भाग आहे नदीचे कार्य. सर्व साधारणपणे नदीचे कार्य पाहण्यापूर्वी आपण या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की 2-3 टप्प्यामध्ये पावसाचे पाणी विभागलेलं आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी प्रथमतः जमिनीवर पडते आणि काही मार्गाने ते विभागलं जातं. काही पाण्याचा भाग जमिनीत मुरतो तर काही पाण्याचे बाष्पीभवन होते तर काही पाणी भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहत जाते. आता नदीची या 2-3 प्रकारावर नदीची व्याख्यात अशी आपल्याला सांगता येईल की उगमापासून संगमापर्यंत सातत्याने वाहत राहणाऱ्या जलप्रवाहास नदी असे म्हणतात. नदी ही भूपृष्ठाची झीज घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असते. आता नदीची 3 प्रकारची कार्य असतात. कुठली? पहिलं कार्य खनन, दुसरं वहन आणि तिसरं कार्य कुठलं? संचयन. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहावायचं आहे तर या 3 कार्याची थोडक्यात माहिती पाहावायची आहे. आता नदी 3-4 प्रकारचे कार्य करते. त्यामध्ये द्रविक क्रियेत नदीचे पाणी वाहताना काठावर आदळते, त्यामुळे काठावरील खडक फुटतात. दुसरं कार्य कुठलं? अपघर्षण. या क्रियेत नदीच्या पात्रातील दगडगोटे नदीच्या काठाला व तळाला अगदी तळालगत खरवडून कार्य करीत असतात. तर तिसरं कार्य कुठलं आहे? सन्निघर्षण. यामध्ये नदीबरोबर वाहत येणारे दगडगोटे आणि परस्परावर ते दगडगोटे आढळतात आणि त्यातून घासतात आणि त्यामुळे त्याचा आकार वेगवेगळ्या प्रकारचा होत असतो. चौथं कार्य आहे भक्षण. ही रासायनिक क्रिया आहे. नदीच्या पात्रातील खडकात जे क्षार असतात ते पाण्यात विरघळतात, त्यामुळे खडकाची झीज होत असते आणि नदीच्या पात्रातील खडकातील क्षार पाण्यात विरघळतात, त्यामुळे खडकाची झीज होते. नदीच्या पाण्यातून वाहून आणलेला गाळ 3 स्वरूपात असतो. त्यामध्ये पाण्यात विरघळणारा गाळ, पाण्यावर तरंगणारा गाळ आणि तिसरा प्रकार आहे नदीच्या पात्राला घासून खरवडणारा गाळ. आता यावरून आपल्याला असे सांगता येईल की नदी आपल्या पात्रामध्ये जे कार्य करते त्या कार्यावरून वेगवेगळे गुहाकार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निर्माण होत असतात. त्यातील नदीचा पहिला टप्पा आहे खनन कार्य. तुम्हाला माहीत असेल की हा डोंगर आहे असं समजा आणि पर्वत माथ्यावरती नदी ही उगम पावते. हा पहिला टप्पा आहे नदीच्या वेळी भूभागावरती उडी घेते. त्यावेळी अनेक मार्गांनी नदी ही वाहत असते. नदीचा हा दुसरा टप्पा. आता पहिल्या टप्प्यात नदीचा अगदी खननाचं कार्य तळभागालगत तीव्र स्वरूपात होत असतं आणि त्यातून पहिला गुहाकार कुठला तयार होत असतो तर नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये गळई निर्माण होत असते. त्या ठिकाणी जर कठीण आणि मृदू जर खडक असतील तर त्यातील अगदी नदीच्या तळालगत मृदू खडकाची जास्तीत जास्त झीज होत असते आणि दोन्ही बाजूस जो कठीण खडकाचा खोलगट भाग तयार होतो त्यालाच गळई असे म्हणतात. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. उदाहरणार्थ हिमालय पर्वतातील सिंधू व सतलज नद्यांनी खोल गळया तयार केलेल्या आहेत. गिलगिटजवळ सिंधू नदीची गळई जवळजवळ 5,500 मीटरपेक्षा जास्त खोल आहे. त्यानंतर चीनमधील यांगत्से नदीवर इचँग येथे सुमारे 300 मीटर खोलीची गळई तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे आता आपण हे भारतातलं हिमालय पर्वतातलं उदाहरण सांगितलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रवरा नदीवर रंधा नावाच्या धबधब्याखाली अशी खोल अशी गळई तयार झालेली आढळते. आणि जर जागतिक पातळीवरील आपण उदाहरण जर पाहिली तर टायगर लिपिंग गळई ही चीनमध्ये आढळते. कॉपर कॅनन ही गळई प्रामुख्याने मेक्सिकोमध्ये आढळते.
त्याचप्रमाणे विकास गळई ही ग्रीसमध्ये आढळते. त्यानंतर ग्रँड कॅनन येरोस्टोन पार्क संयुक्त संस्थानमध्ये गळई आढळते. त्यानंतर ब्लाइड नदीची गळई दक्षिण आफ्रिकामध्ये आढळते. त्याचप्रमाणे गारगंटा स्पेन या देशामध्ये आढळते. त्यानंतर ही गळईची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी जो या गळईला परत पहिल्या टप्प्यामध्ये नदीच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने नदी ही वेगाने वाहत असते त्यावेळी प्रामुख्याने नदीचा पाण्याचा वेग जास्त असतो आणि या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक जर आलेले असतील तर या ठिकाणी प्रामुख्याने तळभागालगतची झीज जास्त न होता प्रामुख्याने सभोवतालची झीज नदीची म्हणजे काठालगतची झीज होत असते आणि त्यातून प्रामुख्याने त्या भागात जर कठीण आणि मृदू खडक आलेला असेल तर प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रामुख्याने काय होत असते तर मृदू खडकाची झीज होते आणि कठीण खडक तसाच शिल्लक राहतो आणि डोंगर माथ्याच्या लगतच्या थोडी नदी अंतर वाहून गेल्यानंतर त्याच्यालगत यू आकाराची किंवा व्ही आकाराची दरी निर्माण होत असते. सर्वसाधारणपणे याचं जर आपण उदाहरण पाहावायचं झालं तर खंडाळ्याजवळ उल्हास नदीची भव्य दरी सुमारे 10 किलोमीटरपेक्षा लांब आढळते. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड जवळ मुतकुंदी नदीची प्रचंड व्ही आकाराची दरी असून 600 मीटरपेक्षा जास्त खोल या ठिकाणी ही दरी आढळते. त्यानंतर तिसरा भूआकार आहे कुंभ गर्ता किंवा रांजणखळगे. जर नदीच्या पात्रात कुंभगर्ता किंवा रांजणखळगे हे नदीच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे वहन क्रियेमध्ये तयार होत असतात. सर्वसाधारणपणे या ठिकाणी नदीला असंख्य प्रकारच्या नद्या येऊन मिळालेल्या असतात आणि या ठिकाणी गाळाचं प्रमाण त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि नदीच्या पात्रात जर कठीण आणि मृदू खडक आलेला असेल तर प्रामुख्याने त्या ठिकाणी जो नदीनं वाहून आलेला दगडगोट्याचा गाळा किंवा हलका गाळा ज्यावेळी घुसळला जातो त्यावेळी नदीच्या तळालगत जर मृदू खडक असेल तर त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी पाणी गोल फिरते आणि त्या ठिकाणी मृदू खडक झिजला जातो आणि त्या ठिकाणी काय झाले होत असते तर कठीण खडक तसाच शिल्लक राहतो आणि त्यातून रांजणखळगे किंवा कुंभगर्ताची निर्मिती आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरणार्थ पुण्याजवळील विठ्ठलवाडी येथे मुठा नदीच्या पात्रात नाशिकजवळील गोदावरी नदीच्या पात्रात असे खळगे आढळतात. त्या खळग्यांना प्रामुख्याने ब्रह्मकुंड रामकुंड अशी नावे आहेत. त्यानंतर उज्जैनजवळ शिप्रे नदीच्या पात्रात अनेक डोह आहेत. त्यानंतर अजंठा लेण्याजवळ वाघूर नदीच्या पात्रात असे मोठे रांजणखळगे आढळतात. त्यानंतर पुढचा भूआकार आहे धावत्या. सर्वसाधारणपणे नदी अशी उंचावर वाहत असते आणि त्यामुळे नदीच्या पात्रात अशा प्रकारे उंचावरून पाणी पडत असते आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी त्या भागात जर कठीण आणि मृदू खडक आलेले असतील तर पाण्याच्या जास्त वेगानं प्रामुख्याने या ठिकाणी मृदू खडक झिजला जातो आणि त्यातून प्रामुख्याने आपल्याला धावत्याची निर्मिती झालेली आढळते. मासे धावत्याची उदाहरणं जर पाहावायची झाली तर सर्वसाधारणपणे वाई ते पाचगणी दरम्यान कृष्णा नदीवरती आपणाला धावत्या पाहावयास मिळतात. त्यानंतर कोपोलीजवळ उल्हास नदीवरती धावत्या पाहावयास मिळतात. त्यानंतर धबधबे सर्वसाधारणपणे धबधबे जर धबधबेच्या भागात अशा ठिकाणी या ठिकाणी असा जर भाग आलेला असेल तर उंचावरून पाणी पडत असते आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने कठीण आणि मृदू खडक जर आलेले असतील तर प्रामुख्याने धबधब्यांची निर्मिती होत असते. मग अशी जागतिक पातळीवरील जर धबधब्याची उदाहरणं आपण सांगायची झाली तर सर्वसाधारणपणे शरावती नदीवरील भारतातील शरावती नदीवरील जोगचा धबधबा चंबळ नदीवरील शुलिया धबधबा त्याचप्रमाणे आपल्या सातारा जिल्ह्यातील कुठला धबधबा ठोसेकरचा धबधबा त्यानंतर महाबळेश्वर येथील वेण्णा नदीवरील धबधबा अशी उदाहरणं असंख्य उदाहरणं आपल्याला
सांगता येतील. त्यानंतर नदीचं पुढचं कार्य आहे संचयन कार्य. सर्वसाधारणपणे संचयन कार्य या ठिकाणी नदी करीत असताना प्रामुख्याने नदीच्या पाण्याचा वेग कमी झालेला असतो आणि ज्यावेळी नदी समुद्राला मिळते त्यावेळी अनेक मार्गाने मिळत असते. मग या ही नदी समुद्राला मिळत असताना अनेक मार्गाने वाहत असताना प्रामुख्याने या ठिकाणी काय निर्माण होते तर प्रामुख्याने गाळाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, दगडगोट्याचं प्रमाण आणि याचं संचयन जिथं नदी समुद्राला किंवा महासागराला मिळते तिथं प्रामुख्याने अनेक मार्गाने नदी वाहत असते आणि त्यातून एक स्वतंत्र असा मोठा गाळाचा प्रदेश तयार होत असतो. त्यालाच आपण त्रिभुज प्रदेश असे म्हणतो. तर सर्वसाधारणपणे असं अशा त्रिभुज प्रदेशाचं जर उदाहरण आपण सांगायचं झालं तर भारतातील ही गंगा नदी प्रामुख्याने वाहता येतात आणि कोलकात्याजवळ या नदीनं जगातील सर्वात मोठा असा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आढळतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितलेली आहेत. त्यानंतर नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे भूआकार त्यामध्ये नालाकृती सरोवरे किंवा नागबुडी वळणे ज्यावेळी नदीच्या मधल्या टप्प्यात गुहरणानंतर ज्या संचयनाच्या अलीकडल्या बाजूला नदीच्या मार्गात जर अनेक नदीच्या मार्गात एखादा अडथळा आला असेल तर नदी काय होते नागमोडी वळणानं वाहत असते. सर्वसाधारणपणे ही नागमोडी वळणे प्रामुख्याने नदीच्या भागामध्ये आढळतात. आता सर्वसाधारणपणे काही वेळेला काय होतं नदीच्या पात्रामध्ये जर गाळाचं प्रमाण जास्त असेल तर पूरतट यांची निर्मिती होत असते. सर्वसाधारणपणे याची उदाहरण सांगायचे झाले तर धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या काठावर असे पूरतट निर्माण झालेले आढळतात. त्यानंतर आत्ताच तुम्हाला त्रिभुज प्रदेशाचं उदाहरण सांगितलेलं आहे. जगामध्ये सर्वच नद्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करतील असे नाही तर त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होण्यासाठी काही परिस्थिती आवश्यक असते. त्यामध्ये आकडा एक नदी प्रवाहात गाळाचे प्रमाण भरपूर असावे. नदीचा शेवटचा टप्पा विस्तृत व मंद उतराचा असावा. तिसरा आकडा नदी मुखाजवळ समुद्रात भरती ओहोटीचे प्रमाण कमी असावेच पाहिजे. चौथा आकडा नदी प्रवाहामार्गात मोठे सरोवर नसावे. पाचवा आकडा नद्यामुळे निर्माण होणारे त्रिभुज प्रदेश निरनिराळ्या प्रकारचे असावेत. हा जगामध्ये प्रामुख्याने सुपीक गाळाचे मैदानी प्रदेश. आता असे त्रिभुज प्रदेश निर्माण करणारी जर आपण उदाहरण पाहावायची झाली तर गंगा नदी, मिसिसिपी नदी या नद्यांनी प्रामुख्याने त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केलेली आढळते. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर काही शंका असल्यास तुम्ही विचारण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी हा भाग मी संपवतो. पुढच्या तासाला आपण वाऱ्याचे खनन कार्य याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार.